भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला, त्यानंतर भाजपात मंथन सुरू आहे. अशात आयारामांच्या गर्दीत ज्यांच्याकडे दुर्लक्ष झालं अशा नेत्यांना या दरम्यानच्या काळात चांगले दिवस येताना दिसत आहेत. पंकजा मुंडे हे या लिस्टमधलं मोठं नाव. बघूया भाजपात जुन्यांना नवे अच्छे दिन कसे येऊ लागले याविषयीचा हा खास रिपोर्ट. पंकजा मुंडे भाजपचा सतत चर्चेतला चेहरा, सत्तेपासून दुरावलेला तरीही लाईमलाईट न सोडलेला. लोकसभेतल्या पराभवानंतर आता पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाचं भाजपच्या नेत्यांनी मनावर घेतलं आणि पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय झाला. वरिष्ठांच्या या निर्णयाचा आदर करत पंकजांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मी माझ्या पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमितभाई शाह, जे पी नड्डा आणि आमचे कोर कमिटीचे सर्व मेंबर, महाराष्ट्राचे आमचे प्रभारी भूपेंद्र यादव, आमचे सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी माझं इथे मला विधान परिषदेचा नाम निर्देशन दाखल करायची संधी देत आहे. मी बघण्याचं काही कारण नाही आणि तसं असेल तरी काय त्याच्यामध्ये अयोग्य नाही, कारण जर पार्टीने एखादा निर्णय केला असेल भविष्याचा वेध घेऊन तर त्याच्यामध्ये काही अयोग्य नाही, त्याच्यामध्ये योगदानच देण्याचा माझा सदैव प्रयत्न आहे. पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचे बंधू धनंजय मुंडेही दिसले आणि देवेंद्र फडणवीसही. त्यातच अर्ज दाखल करताच पंकजा मुंडे धनुभाऊंच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेल्या. पंकजा मुंडे यांचं हे राजकीय पुनर्वसन सद्यस्थितीत भाजपासाठी महत्वाचं आहे. एकतर लोकसभेत राज्यात असलेली पीछेहाट, प्रामुख्याने मराठवाड्यात बसलेला फटका, ओबीसींमधली मराठा आरक्षणावरून निर्माण झालेली अस्वस्थता, ओबीसी नेतृत्वाची निर्माण झालेली पक्षांतर्गत पोकळी, या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे हे नाव, त्यांच्यासोबत येणारी मुंडेंची लीगसी ही या घडीला भाजपसाठी महत्वाची आहे. पण फक्त पंकजा मुंडेच नाहीत तर भाजपने मागच्या काही काळात दुर्लक्षित गटात गेलेल्या जुन्या नेत्यांना नव्याने अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न केलाय. 2019 साली विनोद तावडेंना विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट कापलं गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं चर्चा सुरू झाली ती म्हणजे तावडे राजकीय अज्ञातवासात गेले की काय. अशाच प्रकारच्या अनेक घटना सुद्धा त्या काळात घडल्या. मात्र पुन्हा एकदा विनोद तावडेंनी केंद्रीय राजकारणात कमबॅक केलं आणि 2024 लोकसभा निवडणुकीच्या प्लॅनिंगमध्ये तावडेंनी जो रोल निभावला त्यातून तावडेंचं राजकीय वजन वाढलंय हे अधोरेखित झालं. तावडेन पाठोपाठ आणखी एक चर्चेतलं नाव, ते म्हणजे एकनाथ खडसे यांचं. एकनाथ खडसे यांनी थेट राज्यातील फडणवीसांच्या नेतृत्वावर टीका करत पक्ष सोडला होता. राष्ट्रवादीत गेलेल्या खडसेंना ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपने जवळ केलं, त्याचा परिणाम पक्षाला जळगावमध्ये दिसला सुद्धा. याची परतफेड झाली ती म्हणजे खडसे कुटुंबाच्या पदरात पडलेल्या मंत्रिपदाने. तिकीट मिळेल की नाही इथपासून चर्चेत असलेल्या रक्षा खडसे अखेर मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. 2019 लोकसभा निवडणुकीत तिकीट कापले गेलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून सक्रिय झाले. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने सत्ता येणं आणि निवडणुकीत पराभव या दोन्ही गोष्टी पाहिल्या. या लोकसभा निवडणुकीमध्ये आणखी एका बड्या नेत्याच्या कुटुंबातील व्यक्तीला भाजपने तिकीट नाकारलं. पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला. विशेष म्हणजे सलग दोनदा जिंकलेली जागा सुद्धा भाजपने गमावली. अशातच महाजनांच्याही पुनर्वसनाचा विचार भाजप करू शकते, कारण लोकसभेतला निकाल आता डोळ्यासमोर ठेवूनच भाजपला विधानसभेसाठीची रणनीती आखावी लागणार आहे. पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करायचं भाजपने मनावर घेतलंय तेव्हा समर्थक त्यांना मंत्रीपद देण्याची मागणी करतायत. मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही पेंडिंग आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडेंच्या पदरात एखादं मोठं खातं पडतं का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण शेवटी भाजपला मेसेज द्यायचा आहे तो राणे, विखे, दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ अशा आयारामांच्या गर्दीमध्ये हरवलेल्या निष्ठावंतांना. यासाठी भाजपमधल्या नाराजीच्या चेहऱ्याचं प्रतीक बनलेल्या पंकजांपेक्षा दुसरा चेहरा तो कोणता? गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.
पंक्ति।